स्वतंत्र मजूर पक्षाची ऑगस्ट 1936 साली स्थापना बाबासाहेबांनी केली, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। हिंदूच्या वर्णभेदी व्यवस्थेने भारतातील कोट्यावधी शूद्रांना, अस्पृश्यांना अक्षरशः वाईट टाकण्यात आले होते। हजारो वर्षापासून त्यांना गुलामगिरीच्या शृंखलेत जखडून टाकले होते, परंतु त्यांच्या सुदैवाने याच देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान क्रांतिकारी महामानवाचा जन्म झाला व भारताच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रावर एक तेजस्वी तारा उदयास आला। याच बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक गुलामगिरीच्या श्रृंखला तोडून टाकल्या व त्यांना खऱ्या स्वातंत्र्याचे दर्शन घडून दिले। जातीयतेच्या व वर्णभेदेच्या नावाखाली हजारो वर्षापासून दडपल्या गेलेल्या या समाजात जागृती निर्माण करून त्यांना माणुसकीचे अधिकार प्राप्त करून दिले व त्यांच्यात आत्मतेजीचे, स्वाभिमानाचे व स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली। अस्पृश्यांना राजकीय अधिकार प्राप्त झाल्याशिवाय त्यांची प्रगती होऊ शकत नाही याची त्यांना पूर्ण कल्पना होती। म्हणून 1932 इंग्लंडमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की अस्पृश्य हे हिंदूपासून विभक्त आहेत व म्हणून त्यांना मुसलमानाप्रमाणे स्वतंत्र मतदारसंघ मिळावा, त्याशिवाय त्यांची प्रगती दुसरा कोणताही उपाय नाही। परंतु महात्मा गांधी यांनी त्यांच्या या प्रस्तावाला जोरदार विरोध केला। तरीही त्यावेळीचे इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी बाबासाहेबांचे म्हणणे पटले व त्यांनी अस्पृश्यासाठी कम्युनल अवार्ड म्हणजे जातीय निवाडा दिनांक 16 एप्रिल 1932 रोजी जाहीर केला। परंतु महात्मा गांधी यांना हा विभक्त मतदारसंघ मुळीच पटला नाही, कारण अस्पृश्य हे हिंदूपासून वेगळे पडतील अशी त्यांना भीती वाटली। म्हणून 18 सप्टेंबर 1932 रोजी एरेवाडा तुरुंगातच त्यांनी प्रांतिक उपोषण सुरू केलं। त्यावेळी महात्मा गांधी हे या देशाचे व विशेषतः हिंदूचे एकमेव नेते म्हणून मान्यता पावले होते। त्यावेळी काँग्रेसचे मोठ्या मोठ्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला। काहींनी तर त्यांना जिवंत मारण्याची धमकी दिली, परंतु ते किंचितही डगमगले नाही। शेवटी जेव्हा महात्मा गांधीची प्रकृती एकदम बिघडू लागली, तेव्हा देशहित समोर ठेवून तसेच भारताच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधीचे महत्त्व ओळखून त्यांनी पूर्ण पुणे करारावर सही केली। या कराराप्रमाणे स्वतंत्र मतदारसंघ ऐवजी संयुक्त मतदारसंघ स्वीकारण्यात आले। तो या अटीवर की अस्पृश्यांसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सुरक्षित जागा अस्तित्वात येतील। काँग्रेसच्या नेत्यांनी हे देखील वचन दिले होते की अस्पृश्यांसाठी राखीव ठेवलेल्या जागेवर ते आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करणार नाहीत, परंतु त्यांनी नंतरच्या काळात हे वचन पाळले नाही व राखीव जागेवर आपले उमेदवार उभे करून बहुसंख्य हिंदूच्या मतदारांच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाने उभे केलेल्या उमेदवाराचा पराभव केला। त्यावेळीचे भारत सरकारने 1935 या कायद्याप्रमाणे प्रांतिक विधानसभांचे निवडणुका जाहीर करून भारतीयांना काही राजकीय हक्क प्रदान करण्याची जाहीर केली। ही घोषणा होताच बाबासाहेबांनी अस्पृश्यांचे तसेच शेतमजूर, शेतकरी, कामगार आणि इतर मागासवर्गीयांचे हित जोपासण्यासाठी ऑगस्ट 1936 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली। या पक्षाचे अध्यक्ष ते स्वतः झाले तर बॅरिस्टर MB समर्थ हे सरचिटणीस होते। मुंबई प्रांतात अस्पृश्यासाठी एकंदर 15 जागा होत्या, त्यापैकी स्वतंत्र मजूर पक्षाने 13 जागा प्राप्त करून एक भव्य दिव्य यश संपादन केलं। काँग्रेसने खूप पैसा खर्च करून बाबासाहेबांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचाच प्रभाव झाला। मध्य प्रांतात वराडी इथे या पक्षाचे बरेच उमेदवार निवडून आले। संबंध भारतातून अस्पृश्यांसाठी 151 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या। काँग्रेसने विश्वासघात करून त्या लढवल्या व 78 जागा प्राप्त केल्या, परंतु काँग्रेस पक्षाला अस्पृश्यांची फक्त 18% मते मिळाली। स्वतंत्र मजूर पक्षाला जो विजय प्राप्त झाला त्याचे कारण पक्षाच्या सुधारणावादी जाहीरनामा, त्यात शेतकऱ्यांची जमीन मालकाकडून संरक्षण करणे, कारखान्यातील कामगारांचे उद्योगपतीकडून संरक्षण करणे, कामगारांना विनाकारण कामावरून काढून टाकण्यास प्रतिबंध करणे इत्यादी होते। त्यांना योग्य वेतन, भत्ते, कामाचे तसेच तास मिळावेत यासाठी सरकारतर्फे योग्य यंत्रणा उभारणे
इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण योजना होत्या। तसेच खेड्यांच्या विकासासाठी कृतिबद्ध योजना आखून स्वच्छ व सुंदर खेडे निर्माण करणे, त्यांना शिक्षणाद्वारे सुशिक्षित व संस्कृत करणे असे होते। भारतात 80% जनता खेड्यात राहत असल्यामुळे खेड्यांचा जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत या देशाचीही सुधारणा होऊ शकत नाही असे पक्षाचे धोरण होते। अपुरा निधी, साधनाची कमरता आणि कार्यकर्त्याचा अभाव यामुळे सुरुवातीलाच हा पक्ष मुंबई आणि मध्य प्रांतात पुरताच मर्यादित राहिला। या उलट काँग्रेस पक्ष हा समर्पित साधन सामग्री आणि स्वातंत्र्यासाठी धडपडणारा शक्तिशाली पक्ष आहे अशी भावना सर्वसाधारण जनतेत असल्यामुळे या पक्षाविरुद्ध आव्हान देणे काही सोपे कार्य नव्हते। परंतु काही हिंदू मित्रांच्या सहकार्याने आणि अस्पृश्यांच्या समाजाच्या मतशक्तीवर निवडणुकीत उडी घेण्याचे बाबासाहेबांनी ठरवले होते। त्यासाठी त्यांनी नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बेळगाव, नागपूर इत्यादी ठिकाणी दौरा केला व पक्षाचे ध्येय धोरण जाणीव करून देऊन त्यांच्यात आत्मतेजा निर्माण केली। याच आत्मतेजेच्या भरोशावर अस्पृश्याने आपल्या जीवनाची तमा न बागळता व काँग्रेसच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता एक भव्य दिव्य विजय संपादन केलं। विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पक्षात ब्राह्मण समाजाचे नेते, कार्यकर्ते आणि माणसेही सामील झाले होते। त्यामुळे बाबासाहेब हे ब्राह्मण विरोधी नसून ब्राह्मण मनोवृत्ती विरोधी आहेत हे गोष्ट सिद्ध झाली। या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने संबंध भारतातून आपले उमेदवार उभे केले। त्यासाठी त्यांनी पैसे, साधने, माणसे, कौशल्य, राजकीय डावपेच इत्यादी सर्व मार्ग अवलंबन केलं। परंतु त्यांचा मुख्य लक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वराज पक्षाच्या तिकिटावर उभे असलेले श्री एल बी भोपटकर यांच्यावर होते। म्हणून कोणत्याही मार्गाने त्यांचा पराभव करायचा यासाठी त्याने जंग जंग कछाडले। त्यासाठी बाबासाहेबांच्या विरोधात त्यांनी त्यावेळीचे प्रसिद्ध क्रिकेटपटू पालवणकर यांना उभे केले व अस्पृश्यांची मते विभाजित करण्यासाठी देवरुखकर आणि पी एन राजभोज यांना उभे केले। परंतु पालवणकर यांचा पराभव करून बाबासाहेब प्रचंड मताने विजय झाले। अशा प्रकारे एकंदर 17 उमेदवार उभे करून 15 उमेदवारांना निवडून आणून बाबासाहेब मुंबई विधानसभेत स्वतंत्र मजूर पक्षाचा झेंडा फडकिला। या निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसच्या अंतकरणात भयंकर धडकी भरली। मात्र अस्पृश्यांना खूप आनंद झाला, त्यांना मोठा धीर प्राप्त झाला व बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आपले भवितव्य उज्ज्वल आहे अशी त्यांना खात्री पटली। निवडणुकीच्या निकालानंतर व बहुमत प्राप्त झाल्यानंतर काँग्रेस संमिश्र मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची संमती मागितली, परंतु बाबासाहेबांनी स्पष्ट नकार दिला। त्यांचे म्हणणे होते की संमिश्र मंत्रिमंडळ हे क्वचितच प्रसंगी स्थापन करावायचे असते, सर्वसाधारण परिस्थितीत नाही। यावरून त्यांची तत्वप्रणाली, सिद्धांत आणि निस्वार्थ वृत्तीची प्रचित दिसून आली। काँग्रेसच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री अनुभवशून्य होते, तर विरोधी पक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमनादास मेहता यांच्यासारखे विद्वान नेते होते। विधानसभेच्या सुरुवातीच्याच अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोटी पद्धतीचे निर्मूलन व्हावे यासाठी एक बिल सादर केले। ते म्हणाले, या पद्धतीमुळे शेतात काम करणारे मजूर हे गुलामगिरीचे जीवन जगत असून ते हीन दर्जाला पोचले आहेत, म्हणून त्यांचे न्याय हक्क देण्याचे यावेत व त्यांच्या कब्जात असलेल्या जमिनीचा त्यांना मालकी हक्क देण्यात यावा। तसेच महार वतन कायदा हा स्पृश्यांच्या हिता विरोधात असल्यामुळे तो देखील रद्द करण्यात यावा। त्यांच्या अभ्यासपूर्ण व तर्कसंगत भाषणामुळे विधानसभेत प्रचंड दरारा निर्माण झाला व बाबासाहेबांचे नाव अस्पृश्यांचे शेतकरी, शेतमजूर आणि कामगार यांचे सच्चे पुढारी म्हणून तेज तळपळू लागले। माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करावे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे। धन्यवाद।